नमस्कार, मराठी किचन तडकामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक आणि हेल्दी असा नाश्ता, जे लहान मुलांना तुम्ही डब्यालासुद्धा देऊ शकता. तर हा नाश्ता सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी झटपट होणारा असा हा नाश्ता आहे. खायलासुद्धा तितकंच टेस्टी असा हा नाश्ता आहे. दररोज पोहे आणि उपमा खाऊन मुलंही कंटाळलेले असतात, तर अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या नाश्त्याचे प्रकार बनवून लहान मुलांना देऊ शकतो. त्यासाठी थोडीशी मी इथं पूर्वतयारी केलेली आहे, म्हणजे आपल्याला रेसिपीला खूप जास्त उशीर लागणार नाही. अगदी झटपट असा हा नाश्ता आपण तयार करणार आहोत. त्यासाठी इथं मी एक छोटंसं बाउल घेतलेलं आहे, त्यामध्ये एक वाटी आपल्याला इथं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर तुम्ही वाटीऐवजी कपाचंसुद्धा माप घेऊ शकता. यामध्ये 2 चमचे बेसन घातलेलं आहे, तर दोन्हीही पिठं अगदी चाळून व्यवस्थित घेतलेली आहेत. आता अर्धी वाटी इथं किसलेला दुधी भोपळा घेतलेला आहे आणि गाजरसुद्धा अर्धी वाटी किसून घेतलेला आहे. कांदा एक मध्यम आकाराचा असं बारीक चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर भरपूर अशी इथं घेतलेली आहे. तर तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता, किंवा पालेभाज्यासुद्धा बारीक अशा कट करून यामध्ये घालू शकता. त्यामुळं मुलंसुद्धा आवडीने खातात आणि त्यांच्या पोटामध्येसुद्धा भाज्या जातात. तर अशा पद्धतीनं आपल्याकडे ज्या भाज्या उपलब्ध आहेत त्या भाज्या तुम्ही इथं घालू शकता. 1 इंच आल्याचा तुकडा मी असं किसणीवरती थोडंसा किसून घातलेला आहे आणि लसूणसुद्धा 4-5 पाकळ्या मी अशा किसूनच घातलेल्या आहेत, त्यामुळं टेस्ट अगदी छान लागते. तर हा नाश्ता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातात. सकाळच्या वेळेस किंवा मग संध्याकाळच्या वेळेस चहाच्या टायमाच्या वेळेस आपण अशा नाश्ता बनवू शकतो. आता हे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडेसे कोरडे मसालेसुद्धा घालायचे आहेत. तुम्हाला यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे घालायचे असतील तर घालू शकता, किंवा मग लहान मुलांना द्यायचं असेल तर स्किप करू शकता. तर हे व्यवस्थित छान मिक्स झालेलं आहे, तर यामध्ये खूप जास्त मसाले घालायचे नाहीत, नाहीतर मग भाजीचा जो फ्लेवर आहे तो फ्लेवर आपल्याला येणार नाही. त्यासाठी कमीच मसाले यामध्ये घालायचे आहेत. तर इथं 1/4 चमचा हळद घातलेली आहे, 1/2 चमचा लाल तिखट घातलेला आहे, 1/2 चमचा आपल्याला धनेपूड घालायचे आहे आणि 1/2 चमचा भाजलेले जिऱ्याची पूड घालायची आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि इथं गरम मसालासुद्धा मी 1/2 चमचा घातलेला आहे. आता हे आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तरी तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर इथं पिठाचं प्रमाणसुद्धा तुम्ही वाढवून घेऊ शकता, आणि मग जे आपण कोरडे मसाले घातलेले आहेत त्याचंही प्रमाण तुम्ही थोडंसं वाढवून घेऊ शकता. 1 वाटी गव्हाच्या पिठापासून भरपूर असा नाश्ता आपला होतो. तर इथं 4 चमचे मी दही घेतलेलं आहे आणि दही घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. दही खूप जास्त आंबट घ्यायचं नाही, थोडंसं नॉर्मलच आपल्याला इथं दही लागणार आहे. आता दही घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं पाणी घालून आपल्याला याचं बॅटर तयार करायचं आहे. तर इथं थोडं पाणी घालून मला इथं 2 वाट्या पाणी लागलेलं आहे. एकदम पाणी घालायचं नाही, सुरुवातीला मी 1 वाटी पाणी घातलेलं आहे, पण त्याच्या अंदाजानुसार आपल्याला इथं पाणी घालायचं आहे. 1 वाटी पाणी घातल्यानंतर दुसरी 1 वाटी जी आपण यामध्ये पाणी घालणार आहोत ते अगदी थोडं पाणी घालून आपल्याला बॅटर तयार करायचं आहे. कारण यापेक्षासुद्धा थोडं कमी पाणी लागू शकतं, त्यासाठी आपल्याला थोडं पाणी घालून हातानेच अशा पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे जे आपण चिले बनवणार आहोत याचे खूप स्वादिष्ट आणि असे हे चिले तयार होतात. तर या अगोदर तुम्ही बेसनचे चिले खाल्लेले असालच, पण गव्हाच्या पिठाचे जे हे चिले आहेत हे खायला अतिशय चविष्ट लागतात आणि आपल्या शरीरासाठीसुद्धा हे हेल्दी असं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे. तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता, अशा पद्धतीनं आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे. आता इथं पॅन गरम झालेलं आहे, त्यावरती आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि हे तेल व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. आपला थोडासा छान गरम होऊ द्यायचा आणि त्यानंतरच आपल्याला हे तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर 2 पळी इथं मी हे बॅटर घातलेलं आहे आणि व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. याला थोडासा गोलाकारसुद्धा द्यायचा आपल्याला, असं थोडंसं उलटण्याच्या सहाय्याने आपल्याला याच्या जे काट आहेत हे काट आतमध्ये दाबायचे, म्हणजे त्यामुळं याला छान गोलाकार येतो. वरती झाकण ठेवून आपल्याला 1-2 मिनिट ठेवायचं आहे, म्हणजे हे यामध्ये आपण कांदा किंवा मग दुधी भोपळा घातलेला आहे तो व्यवस्थित शिजला जावा म्हणून थोडंसं झाकण ठेवायचं आहे आणि 1-2 मिनिटानंतर आपल्याला हा चिला पलटून घ्यायचा आहे. तर तुमच्याकडे ज्या भाज्या आहेत त्या तुम्ही इथं यामध्ये घालू शकता, तर खायला अतिशय चविष्ट असा हा चिला लागतो. तर तुम्हाला जर जाड करायचं असेल तर
आपण जे बॅटर तयार केलेलं आहे हे थोडंसं घट्टसर ठेवायचं, म्हणजे हे चिले जाड होतात. आणि जर पातळ बनवायचं असेल तर यामध्ये आणखीन थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता, त्यामुळं आपले चिले पातळ होतात. अशाच पद्धतीनं मी आणखीन एक चिला तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा या नाश्त्याला बनवून पहा. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातील असे हे चिले तयार होतात. तर तुम्ही हे चिले दह्याबरोबर खाऊ शकता, सॉसबरोबर खाऊ शकता, किंवा तो टोमॅटोची चटणी असेल तर त्याबरोबर सुद्धा खाऊ शकता, किंवा मग लोणच्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. काहीही नसेल तर नुसतेसुद्धा खायला हे चिले छान लागतात. तर थोडीशी वाफ काढून घेतल्यानंतर आपल्याला हे पलटं करून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूंनी अगदी छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. म्हणजे आपण यामध्ये भाज्या घातलेल्या आहेत, त्या भाज्या व्यवस्थित शिजल्या जातात. जर तुम्हाला क्रंची आणि कुरकुरीत जर पाहिजे असतील तर यामध्ये 2 चमचे तुम्ही रवा घालू शकता, किंवा मग एकदम मऊ लुसलुशीत पातळ कागदासारखे जर असे चिले हवे असतील तर बेसन पीठ यामध्ये तुम्ही घालू शकता. अशा पद्धतीनं सर्व प्रकारचे चिले आपले तयार झालेले आहेत. अगदी मऊ लुसलुशीत ओटाने खाता येईल इतके मऊ हे चिले झालेले आहेत. तर तुम्ही दह्याबरोबर किंवा लोणच्याबरोबर खाऊ शकता. अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आता भेटूया पुढच्याच अशाच एका नवीन रेसिपीमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.